मी जो व्हिडिओ बनवतोय तो नक्की खरा आहे की खोटा आहे? तर मित्रांनो, ही तुम्ही न्यूज बघा, त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. बता रहे हैं तेज आवाज वाले डीजे पर जिला प्रशासन ने सख्ती दिखाई है. जिला प्रशासन ने कड़े निर्देश दिए हैं कि आवासीय क्षेत्रों में 55 डेसिबल से अधिक साउंड में यदि आप डीजे बजाते हैं तो कार्रवाई होगी. अपर कलेक्टर और ASP ने डीजे संचालकों की बैठक ली है. नियमों के उल्लंघन पर कोलाहल अधिनियम के तहत कार्रवाई की जाएगी और एक बार के बाद यदि दूसरी बार आप गलती करते हुए पकड़े जाते हैं तो उस पर डीजे की सामग्री राजसात कर ली जाएगी, यानी कि जप्त कर ली जाएगी. स्वागत है तुमचं आपल्या लाडक्या भाऊ चॅनल मध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे साउंड ट्रॅक स्वप्नील. आणि आजचा स्पेशल एपिसोड खास तुमच्यासाठी, कारण की अनफॉर्च्युनेटली आपल्या महाराष्ट्रावरती साऊंड बंदी आलेली आहे. हा जसं थंबनेलवरती तुम्ही बघितलं तसंच खरंच महाराष्ट्रावरती साऊंड बंदी आलेली आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये ही साऊंड बंदी आलेली आहे, कारण की साऊंड सेटअपमध्ये भरपूर असे चेंजेस केलेले आहे. जे ऑपरेटिंग करतात किंवा जे ऑपरेटर असतात त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे काही ऑपरेटिंग होते, त्याचबरोबर साऊंड मटेरियलमध्ये किंवा बेस असो टॉपमध्ये असे भरपूर असे वेगवेगळे मटेरियल्समध्ये चेंजेस, आणि त्याचबरोबर जी कॉम्पिटिशन, या सगळ्या गोष्टींमुळे ह्या गोष्टी आजकाल चालू असणाऱ्या कॉम्पिटिशनचे असणारे जे किती केसेस आहेत, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमुळे जे म्हणजे काही जे सामान्य लोक असेल किंवा त्यांच्यावरती जे आरोग्याचा जो काही धोका निर्माण झाला आहे त्याच्यामुळे या साऊंडचा असणारा जो भरपूर असा इम्पॅक्ट पडलेला आहे, त्याच्यामुळे न्यायालयाने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ही साऊंड बंदी लागू केली. अनफॉर्च्युनेटली हे जे काळसावट आहे ते अख्ख्या महाराष्ट्रावरती, अख्ख्या साऊंड लव्हर्सवरती, अख्ख्या साऊंडांवरतीही पडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये भरपूर असे सण सौदे होत असतात, मोठमोठे कार्यक्रम असतात, त्यामुळे तसंच लग्न समारंभ, रोड शो आणि भरपूर अशा काही गोष्टी आहेत त्यामध्ये साऊंड हा लागतोच लागतो, किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये साऊंड लागतोच लागतो. त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला साऊंड किंवा डीजे साऊंड कुठेच तुम्हाला दिसणार नाही. आणि जर मित्रांनो या कायद्यात जर कोणी उल्लंघन केलं तर कलम 1986 आणि कायदा नंबर 15 अनुसार जी काही शिक्षा होईल ती डीजे साऊंड डीजे साऊंडचे असणारे जे ऑनर असेल त्याचबरोबर जो ऑपरेटर असेल तर त्यांनाही पडेल. आणि जर त्यांनी याचं उल्लंघन केलंच तर त्यांना जवळजवळ 4 ते 5 वर्षाची शिक्षा पण होऊ शकते, आणि त्याचबरोबर 50 ते 1 लाखाचा असणारा जो काही दंड आहे तो त्यांना ठोठवण्यात येईल, असा हा कायद्याचा असणारा निर्णय लागू केलेला आहे. त्या मित्रांनो इथून तुम्हाला साऊंड दिसणार नाही. आणि मित्रांनो ही जर न्यूज बघून तुम्हाला नक्की धक्का बसला असेल, कारण की ही तर हा न्यूज आहे छत्तीसगडची. छत्तीसगडमध्ये असणार जे काही रायपूर आहे या ठिकाणी चालेल, याच्या अगोदर भरपूर ठिकाणाशी बंदी आली. मित्रांनो ही जर बंदी महाराष्ट्रावरती जर लागू झाली तर साऊंड लव्हरचं काय होऊन जाईल? त्याचबरोबर साऊंडचे जे ऑनर असेल, ज्यांनी साऊंड नवीन बनवला असेल किंवा ज्यांना ज्यांचा जुना साऊंड असेल किंवा 4 ते 5, 10, 15 वर्षापासून साऊंडलाईनमध्ये आहेत, त्याचबरोबर या सगळ्यांवरती किंवा जे ऑपरेटर्स आहेत यांच्या सगळ्यांवरती याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडेल. कारण की मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढा आहे, आजकाल भरपूर असे चुकीच्या अशा गोष्टी होत आहेत साऊंडलाईनमध्ये. तुम्ही भरपूर असे न्यूज बघितले असतील किंवा पेपरमध्ये वाचलं असेल, मोबाईलमध्ये इन्स्टावरती हे रील्स भरपूर तुम्ही ऐक बघितले असेल की या या गोष्टी या या ठिकाणी घडलेल्या आहेत. मित्रांनो ही साऊंड बंदी महाराष्ट्रावरती पण लागू शकते, कारण भरपूर साऊंड लव्हर किंवा भरपूर असं लोकांना असं वाटत होते की यावर्षी महाराष्ट्रामध्ये साऊंड वाजणार नाही, कारण की सुप्रीम कोर्टाचा असे भरपूर असे निर्णय, त्यावरती असं ज्या काही याचिका दाखल झालेल्या आहेत त्यावरती भरपूर असं डिसिजन घेण्यात येत होतं. तरीही फॉर्च्युनेटली त्यांनी किंवा सुदैवाने त्यांनी ही साऊंडबंदी किंवा असे दिले नाही किंवा मोठमोठ्या सणांमध्ये साऊंड तुम्ही लावू शकता असं त्यांनी निर्णय घेतला होता. पण ही जर पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढे 2 वर्ष 5 वर्ष असो इथून पुढेही ती साऊंडबंदी लागू शकते, कारण की आजकाल भरपूर अशा गोष्टी वाईट होत आहे साऊंडलाईनमध्ये. आणि साऊंडबंदी का येऊ शकते याचं कारण एवढंच आहे की आजकाल भरपूर ठिकाणी असं साऊंडमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत, साऊंड सेटअपमध्ये भरपूर असे चेंजेस आहेत. जे काही साऊंड मालक असतील, मॅन्युफॅक्चरर असेल किंवा त्याचबरोबर साऊंड जर वाजत असेल कॉम्पिटिशनमध्ये, ऑपरेटरकडून खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी होत असतील किंवा जे काय मंडळाचं ऐकून किंवा जे काय पार्टीज ऐकून जर कॉम्पिटिशन होत असेल किंवा ऑपरेटरही त्या हिशोबाने त्यांना सपोर्ट करत असेल, आणि त्याचबरोबर जे काही साऊंडमध्ये असणारे जे काही लोकांवरती आरोग्याचा परिणाम जे काय आता म्हणत आहेत तर त्याही गोष्टी काही प्रमाणात आहेत, तर या गोष्टीमुळेही साऊंडमध्ये येऊ शकते. कारण की योग्य असा किंवा ठराविक असा पुरावा जरी भेटला असेल तर सुप्रीम कोर्टाने त्याला अजून निग्लेक्ट केलेला आहे, जास्त त्याकडे लक्ष दिलं नाही. पण जर भविष्यात जर त्यांनी यावरती जर निर्णय घेतला तर डेफिनेटली साऊंडवरती बंदी येऊ शकते. आपल्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये ही साऊंडबंदी येऊ शकते. कारण मित्रांनो रिसेंटली जे काय छत्तीसगडमध्ये आता जसं तुम्ही न्यूज बघितला त्याचबरोबर आणखी एका राज्यामध्येही अशी साऊंडबंदी आलेली न्यूजच्या अकॉर्डिंग, आणि त्याचबरोबर आपलं महाराष्ट्रच नाही आपल्या महाराष्ट्रासारखे मोठमोठे जे बाकीचेही राज्य तिथे भरपूर प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात साऊंड लावले जातात. त्याचंही मी नाव सांगतो, जसं की कर्नाटक असो, त्याचबरोबर उत्तर प्रदेश असो, झारखंड असो, त्याचबरोबर आपलं महाराष्ट्र आणि असे भरपूर असे मोठमोठे जे राज्य आहेत
जसं की आता छत्तीसगडवरतीही बंदी आले, तर अशा एवढ्या अशा जे काही राज्यात यावरतीही साऊंडबंदी येऊ शकते, तर त्यात आपले राज्याचा नंबर असेल. जर साऊंडबंदी जर आपल्याला थांबवायची असेल किंवा येणाऱ्या भविष्यात कोणतीही अशी गोष्टच व्हायला नको, तर प्रत्येक साऊंड ओनर असो, साऊंड मॅन्युफॅक्चरर असो, किंवा जे काही ऑपरेटर्स असो, किंवा समोरची जी मंडळ असेल किंवा पार्टी जी असते, त्यांनी खरं म्हणजे विचार केला पाहिजे की आपण काही प्रमाणात कुठेतरी चुकतोय आणि नक्की आपण या गोष्टीला आपण कुठेतरी मर्यादित आणू. म्हणजे साऊंड सेटअपमध्येही तुम्ही चेंजेस करू शकता, अजूनही टाईम जे काही पार्टी आहे किंवा त्यांचं न ऐकता आपलं स्वतःला जे वाटतंय किंवा आपल्या स्वतः जे पटतं आहे त्याच गोष्टीवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे. असंही जर होत असेल आणि कॉम्पिटिशनच्या नावाने खूप साऱ्या अशा वाईट साईक गोष्टी होते, त्यांमध्ये खूप साऱ्या अशा वेगळ्या आणि चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडे स्प्रेड होतात आणि त्याचबरोबर या गोष्टी नको व्हायला, त्यामुळे प्रत्येकाने याची काळजी घ्यायची. तर ही जर साऊंडबंदी जर येणार असेल तर याचं कारण कोणाकोणावरती होईल आणि कशा पद्धतीने होईल मी नक्की सांगतो. मित्रांनो, साऊंड कशासाठी लावला जातो? छोटे मोठे कार्यक्रम असो, लग्न समारंभ असो, किंवा कुठे लाईव्ह इव्हेंट असो, त्याचबरोबर रोड शो असो, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सणवार असतात त्यामध्ये आपण धूमधडाक्यात वाजवण्यासाठी हा साऊंड यूज केला जातो. खरं सांगायचं म्हणलं तर ह्यासाठी हा साऊंड असतो. तर त्याचबरोबर जर साऊंडबंदी जर आली तर ह्या गोष्टीवरती खूप सारा फक्त साऊंडवरतीच किंवा मालकावरती ऑपरेटरवरतीच बंदी पडणार आहे याची एक चेन आहे हे तुम्हाला सांगतो. जे काही साऊंड मॅन्युफॅक्चर असतील किंवा जे काही कॅबिनेट मॅन्युफॅक्चर असतील त्यांच्यावरती ही साऊंड बंदी आली तर त्यांच्यावरतीही इम्पॅक्ट पडू शकतो. त्याचबरोबर डी जे ओनरनं जर जे काही 5-10-20-40 लाख रुपये जेवढे रक्कम त्यांनी गुंतवलेले आहे, छोटे साऊंड व्यवसाय असतील, मोठे साऊंड व्यवसाय असतील, किंवा त्यांनी जेवढी काही रक्कम कष्टाने किंवा कर्ज काढून त्यांनी जर सेटअप घेतले असेल त्यांच्यावरतीही पडेल. त्याचबरोबर त्या साऊंडला ऑपरेट करण्यासाठी जे ऑपरेटर्स असतील त्यांच्यावरही त्याचा इम्पॅक्ट पडेल. आणि त्याचबरोबर साऊंड सेटअप चांगला दिसण्यासाठी किंवा साऊंड सेटअप रन करण्यासाठी किंवा साऊंड सेटअपला पॉवर देण्यासाठी जे पॉवर जनसेट असतात ते काय जे बिझनेस करते त्यांनाही त्याचा इम्पॅक्ट पडेल. आणि जे काही लाईट शो किंवा लाईट इव्हेंटवाले असतो त्यांच्यावरती ह्याचा इम्पॅक्ट पडेल. आणि त्यांनी जर त्यांनी यामध्ये गुंतवणूक केलेली असते त्यांनी जर या सगळ्या स्ट्रक्चरला चांगलं दिसण्यासाठी मोठं काम करतं ते म्हणजे ट्रोस. जे काही ट्रोसचं बिझनेस किंवा ज्यांचं ट्रोसचं पण इव्हेंट आहे किंवा जे ट्रोसचंही भाडेतत्वावर देतात त्यांच्यावरतीही याचा इम्पॅक्ट पडेल जर साऊंडबंदी आली तर. म्हणजे मित्रांनो, ही साऊंड फक्त साऊंडवरती बंदी नाही तर पूर्ण जी साऊंडलाईनची असणारी जी चेन आहे या चेनवरतीही इम्पॅक्ट पडेल. आणि प्रत्येक आणि खूप साऱ्या लोकांना त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा जो मोठा फटका आहे तो बसू फटका न बसावा यासाठी प्रत्येकानं थोडा विचार करावा पाहिजे. अजून आपल्याकडे वेळ आहे तर नक्कीच यावरती विचार केला पाहिजे. कारण की वाईट साईड गोष्टी आपण न्यूजवरती वाचतो किंवा साऊंडमध्ये किंवा कॉम्पिटिशनमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा ज्या काही न्यूज आपण मोबाईलमध्ये वाचतो किंवा रील्सवरती बघतो, तर या भरपूर असे न्यूज आहेत आणि ते रिअल आहेत. कुठेतरी भरपूर अशा ठिकाणी या गोष्टी घडलेल्या आहेत तर यावरती मी जास्त बोलणार नाहीत. कारण की मी एक साऊंड लवर आहे, तुम्हीही साऊंड लवर आहात आणि याचा इम्पॅक्ट किंवा मलाही कोणत्या साऊंडला किंवा साऊंड ओनरला कोणत्याही कॅबिनेट मॅन्युफॅक्चरला आणि कोणत्याही इव्हेंट प्लॅनरला मला ब्लेम करायचं नाही. कारण की आपण अजून आपल्याकडे वेळ आहे. काही मोठमोठे साऊंड असोसिएशन असतील किंवा असोसिएशनचे जेवढे काही कार्यकर्ते असेल ते चांगलं त्यांचं काम करतात, ते कुठेतरी साऊंडला लिमिटेशन किंवा लिमिटेड लिमिटमध्ये आणायचा प्रयत्न करत आहेत. याचा नक्कीच एक फायदा होईल आणि हळूहळू ती जे काही मर्यादा असेल ते नक्कीच ते एका स्टेजवरती आणून ठेवतील. त्याने पुढेही त्यांनाही माहीत आहे की पुढेही साऊंडमध्ये नको यायला, त्यांचाही व्यवसाय आहे आणि सगळ्यांचा व्यवसाय आहे, तर सगळ्यांना धरून चालून ते विचार करत असतात. त्यामुळे त्यांनाही नक्की तुम्ही सपोर्ट करा. जे काही साऊंड असोसिएशन असेल जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये असो, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, जे काही साऊंड असोसिएशन असेल त्यांचं नक्की ऐका आणि साऊंड सेटअपमध्ये तेवढ्याच गोष्टीची मर्यादित ठेवा. कायदे काढले असेल ते नक्कीच तुम्ही पाळा. कारण की ते साऊंड असोसिएशन असतं ते काहीतरी आपल्यासाठी किंवा त्यांच्या स्वतःसाठी नव्हेच तर अख्ख्या जे काही साऊंडलाईनमध्ये असणार जे काही साऊंड व्यावसायिक असेल त्यांच्यासाठी तेच करत असतात. त्यांच्यासाठीच तो प्रयत्न असतो आणि पुढे साऊंडलाईन चांगले राहावी यासाठी ते प्रयत्न करत असतात. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणलं तर मला जास्त काही बोलायचं नव्हतं किंवा मला मी जो स्टार्टिंगला जो काही व्हिडिओ बनवला किंवा सांगितला न्यूज सांगली ती नक्की खोटी आहे. अजूनही साऊंडबंदी कुठेच आलेली नाही, आपल्या महाराष्ट्रात तर नाहीत, पण मित्रांनो जसं छत्तीसगडमध्ये जशी साऊंडबंदी आली तसं भरपूर अशा ठिकाणी जसं गुजरातमध्ये साऊंडबंदी आली, पण गुजरातमध्ये जी साऊंड आहे ती लिमिटेड आहेत, छत्तीसगडमध्येही ती साऊंडबंदी आली तिथेही ते लिमिटेशन ते क्रिएट करत आहेत. त्याचमुळे ही बंदी पूर्णपणे अजूनही लागली नाही तिथे जर म्हणलं तर, मग ही महाराष्ट्रात पण अशी न लागावी. आणि त्याचबरोबर अजूनही वेळ आहे तो पण आपण करू शकतो. जर महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतामध्ये ही साऊंडबंदी लागू शकते, त्यामुळे याचा विचार आपल्या महाराष्ट्रामध्ये तर नक्की ही साऊंडबंदी नाही आली पाहिजे. कारण की साऊंड लवर्स खूप आहेत, साऊंड लोकांना आवडतो, भरपूर युवा लोक असतील किंवा मोठे लोक असतील त्यांनाही साऊंड आवडतो. त्यामुळे सेलिब्रेशनसाठी हा किंवा मोठमोठे कार्यक्रमांमध्ये हा साऊंड लागतोच लागतो.
त्यामुळे नक्की विचार करावा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणालाही ब्लेम करायचं नाही, कोणावर कोणालाही म्हणजे असं वाईट साईड बोलायचं नाही. मित्रांनो नक्की यावरती एकदा विचार करा तुम्ही मी स्वतः किंवा जेवढे साऊंड लव्हर्स असतील की जे साऊंड व्यावसायिक असतील त्यांनी हा विचार करावा. आणि एवढाच माझा असणाऱ्या यूट्यूब चॅनलवरून मग सगळ्यांपर्यंत या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जर ही गोष्ट सगळ्यात मोठी असेल किंवा इम्पॉर्टंट असेल तर यूट्यूब माझ्या असणाऱ्या यूट्यूब चॅनलच्याद्वारे मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तसाच हा आजचा व्हिडिओतून असणारा एक प्रयत्न आहे. तर आय होप मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर चॅनलमध्ये नवीन असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि व्हिडिओला एक लाईक द्या आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण की सबस्क्राईब आपले 50,000 लवकरच होतील, त्याचबरोबर तो आपल्याला लवकरच कंप्लीट करायचा आहे. आणि अपकमिंग व्हिडिओसाठी नक्की रेडी राहा, भरपूर असे आपल्याला व्हिडिओ बघायचे आहेत. तोपर्यंत मित्रांनो जय साऊंडलाईन.